नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी आनंदाची बातमी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई तात्काळ मिळणार मुख्यमंत्र्यांचे तातडीचे निर्देश राज्य शासनाच्या माध्यमातून आज जी मंत्रिमंडळ बैठक घेण्यात आली होती या बैठकीच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांची नुकसान भरपाई झाली आहे अशा शेतकऱ्यांना तात्काळ भरपाई दिली पाहिजे यासाठी जो निर्णय घेण्यात आला आहे तो पूर्ण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तत्पुरी चॅनल वरती करूया शेतकरी बांधवांनो महाराष्ट्र शासन मंत्रिमंडळ निर्णय एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी घेण्यात आलेला आहे अवकाळी ग्रस्त भागाला सर्व पालकमंत्री देणार भेट शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणार सर्व जिल्ह्यांचे पंचनाम्याचे प्रस्ताव एकत्रित सादर करण्याचे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून देण्यात आला आहे पूर्ण माहिती समजून घ्या दोन दिवसात राज्यातील काही जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस गारपीट यामुळे शेती आणि फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान सुमारे एक लाख हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे यासाठी शेतकऱ्यांना वारावर सोडणार नाही तीन हेक्टर पर्यंत नुकसान भरपाई देण्यात येईल यासाठी महसूल कृषी विभागाने तातडीने कालबद्ध रीतीने एकत्रितरित्या सर्व जिल्ह्यांचे पंचनामे पूर्ण करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश मित्रांनो या संदर्भात प्रशासनाने युद्धस्तरावर काम करण्याच्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सुद्धा सूचना दिल्या आहेत पुढे सांगण्यात आलेली जी माहिती आहे तीसुद्धा अतिशय महत्वपूर्ण आहे व्हिडिओ स्किप न करता नक्की शेवटपर्यंत पहा प्रचलित कार्यपद्धतीप्रमाणे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश जिल्हा अधिकाऱ्यांनी सर्व क्षेत्रीय यंत्रणांना द्यावेत आणि तेहतीस टक्केपेक्षा जास्त शेती पिकांचे नुकसान झालेल्या प्रकरणी निधी मागणीचा प्रस्ताव तात्काळ शासनाकडे पाठवण्याची व्यवस्था करण्याचे निर्देशसुद्धा यावेळी देण्यात आले आहे मित्रांनो स्पष्ट उल्लेख या शासन निर्णयामध्ये सॉरी मंत्रिमंडळ निर्णयामध्ये घेण्यात आलेला आहे बाधित शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याकरिता निधी मागणीचे प्रस्ताव सर्व जिल्हा अधिकाऱ्यांकडून प्राप्त करून घेऊन निधी वितरित करण्याचा एकत्रित प्रस्तावावर विभागाचे तातडीने निर्णय घेण्याचे मंत्रिमंडळ निर्देश या ठिकाणी देण्यात आले आहे पूर्ण जिल्ह्याची यादी पाहण्यासाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करा आणि पूर्ण यादी पहा धन्यवाद